अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर शहरातील भुसावळ रोड चौफुल्ली येथे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा येथे अनुसूचित जातीच्या परिवारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे समर्थन करत जातीवाचक वक्तव्य केल्यामुळे आज हे रस्ता रोको करण्यात आले असून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या रस्ता रोकोमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाल्यामुळे अखेर या संतप्त आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले। प्राणघातक हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि ज्या लोकांवर ॲक्टिव्हिटी ॲक्ट दाखल झाली होती चितोडा गावामध्ये त्याचा राग येऊन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी इतर लोकांना असं म्हणजे भडकाऊ भाषण केलं की या ठिकाणी तर तुमच्यावर कोणी ॲक्टिव्हिटी ॲक्ट दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा आणि जर का पोलीस स्टेशन जर ऐकत नसेल तर मी येतो पोलिसांचा हात पायाला आणि असे खोटे नाटक गुन्हे तुम्ही दलितांवर दाखल करा म्हणजे ते ॲक्टिव्हिटी ॲक्ट दाखल करणार नाही आणि जर का ते दलित लोक तुम्हाला जर ऐकत नसतील तर माझ्याकडे या ठिकाणी 10,000 फौज आहे आणि मी 10,000 फौज घेऊन या दलितांवर हल्ला करून त्यांचे मुर्दे पाडेल अशा प्रकारचे चिथावणीखोर या ठिकाणी वक्तव्य या संजय गायकवाडनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सांगितलं की मातोश्रीहून आम्हाला आदेश आला म्हणजे या ठिकाणी मी या ठिकाणी या उद्धव ठाकरे सरकारचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो। उद्धव ठाकरे सरकारचं या ठिकाणी मातोश्रीचं नाव काढताच उद्धव ठाकरे सरकारने या संजय गायकवाडची आमदारकी रद्द केली पाहिजे होती, निलंबित केली पाहिजे होती, पण त्यासाठी काही झालं नाही। मला असं वाटतं की हे सरकारच या ठिकाणी जातीवादी आहे। मित्रांनो, अजित पवारांनी 7 मेला जे दलितांचं मागासवर्गीयांचं ते पदोन्नतीचं आरक्षण असतं ते 7 मेला जीआर काढला की या लोकांचं पदोन्नतीतील आरक्षण रद्द झालं पाहिजे म्हणजे अशा ठिकाणी या अशा प्रकारचं हे जातीवादी सरकार या ठिकाणी या जातीवादी 3 ठिकाणी काम बिघडली या सरकारचं या ठिकाणी मी जोरदारपणे निषेध करतो आणि या हरामखोर जो दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय हरामखोर आमदार संजय गायकवाड याच्यावर ॲक्टिव्हिटी ॲक्ट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अन्यथा त्या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये जाऊन त्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, कारण हा आमच्या अस्मिताचा प्रश्न आहे। दोन समाजामध्ये ते निर्माण करून आमच्या समाजावर जर असा प्रकारचा कोणी आमदार खासदार किंवा इव्हन मुख्यमंत्री जरी असला जर तो अन्याय करत असेल तर या ठिकाणी भीमसैनिक बाबासाहेब
साहेबांचे लेकरं हे कधी आपली सहन करणार नाही, या आरामखोरांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे. या ठिकाणी तसंच एक प्रकार घडला देऊळगाव गुजरी आमच्या तालुक्यामध्येच, या ठिकाणी आमच्या दलित महिला बौद्ध महिलांवर एक दोन हरामखोरांनी सुऱ्या आणि चाकूसहित त्यांच्यावर हल्ला केला. त्या ठिकाणी पोलिसांनी फक्त भोग्याची भूमिका घेतली, दोघांवर क्रॉस कंप्लेंट केला. त्या ठिकाणी आमच्या लोक नसताना सुद्धा आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या ठिकाणी आम्ही त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा निषेध करतो आणि त्या ज्या चाकू सुऱ्या आमच्या दलित महिलांवर काढल्या आहे त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी आमची दुसरी मागणी आहे. या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गल्लो गल्ली गावोगावी शहरा शहरामध्ये आम्ही पेटून उठल्या शहरांना आणि आमचं आंदोलन याच्या पेक्षाही उग्र राहील. आणि या शासनाने प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, आमच्यावर उग्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये एवढं बोलून मी या ठिकाणी आपल्या मनोगत संपवलं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.